हरिओम, मी अर्चना विरा बदामीकर, गणेशमळा उपासना केंद्र. बापू कायम आपल्या सगळ्यांबरोबर असतातच. जसे ते संकटात आपल्याबरोबर आपल्याला धावून येतात, तसेच ते त्यांच्या मार्गावरून चालणाऱ्याला कसे प्रोत्साहन देतात, त्याचा हा बापूंनी मला दिलेला अनुभव. बापूंनी आपल्याला 16 माळा करायला सांगितल्या मंत्र गजराच्या. मी जसे जमेल तसे त्या करत होते, पण कुठेतरी 16 माळा जमत नाही हे मनात खंत होती. बापूंना नेहमी म्हणायचे, बापू 16 माळा कधी करून घेणार. त्यानंतर 2019 दिवाळीच्या सुमारास आमच्या कामवाली मावशी अचानक यायच्या बंद झाल्या, आणि घरातलं काम करता करता माझ्या लक्षात बापूने आणून दिलं की तुझ्या 8-9 माळा सहज होत आहेत कामं करताना. आणि त्यानंतर मग मी त्या माळा करायचं सुरू केलं, माळा करायला सुरुवात केली. आणि आपला भक्ती अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्याचा सोहळा अनुभवला. त्याच्यात बापूंनी आपल्याला सांगितलं की आनंद माझा आहे, कारण हा सच्चिदानंद माझा आहे. आणि आनंदाची ग्रॅब ग्रॅब अशी ती ॲक्शन मनात कुठेतरी घर करून गेली. आणि बापूंनी म्हणजे जाणवून दिलं की अनिरुद्ध आनंद हा माझा आहेच, पण तो सहजासहजी मला मिळणार नाही, तो मला खेचून घ्यायचा आहे. आणि मग त्या तेव्हापासून ठरवलं, नाही, या 16 माळा आपल्याकडनं झाल्याच पाहिजेत, बापू करून घ्यायलाच पाहिजे. आणि त्यानंतर मग मी 16 माळा सुरू केल्या, आणि 16 माळा होत आहेत असं जाणवलं. मग म्हणलं आता बापू अखंड 16 माळा करून घ्या. आणि 1 फेब्रुवारी 2020 बापू 16 माळा करून घ्यायला लागले. त्यानंतर कोरोनाचं संकट आलं, लॉकडाऊनचा काळ बापूंनी सार्थकी लावला असं मी म्हणेन. आणि असं करता करता 1 वर्ष झालं. 1 फेब्रुवारी 2021 मी बापूंना म्हणलं, बापू तुमच्या लक्षात आलं का, तुम्ही 16 माळा 1 वर्ष अखंड करून घेताय. आणि त्यानंतर 12 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या काळात आम्हाला बाहेरगावी लग्न समारंभासाठी जायचं होतं. बापूनं म्हणलं, बापू आता 16 माळा कशा करायच्या, करून घ्यायच्याच बापू तुम्ही. आणि अक्षरशः बापू रात्री झोपेपर्यंत दर दिवशी 16 माळा पूर्ण करून घेत होते, बाहेरगावी लग्न समारंभात असूनही. 15 तारखेला आम्ही रात्री 8-9 तासांचा प्रवास करून आलो. 12 वाजले होते, झोप आलेली होती. दार उघडून घरात आलो, ग्रिलचं दार लावताना लक्षात आलं की नेहमी सहज लागणारं हे दार काहीतरी प्रयासाने लावावं लागतंय, पण झोप आलेली असल्यामुळे आम्ही काही लक्ष दिलं नाही आणि झोपून गेलो. सकाळी 6 वाजता पहिलं दूध आणायला जायचं होतं. सकाळी 6 वाजता उठले, दूध आणायला गेले, पूर्ण ग्रिलचं दार उघडं ठेवलं होतं. आणि जिना चढताना येताना लक्षात आलं की ग्रिलच्या पट्टीला काहीतरी अडकलंय. कुठेतरी रात्रीचं लक्षात होतं की घट्ट लागलं म्हणजे काहीतरी पडलं असणार, अडकलं असणार. आणि अशी तोरणातली फुलं वगैरे पडतात, अडकतात, हे लक्षात असल्यामुळे ते काढून आता टाकायच्या, या दृष्टीने मी ते उचललं. तर अक्षरशः ते त्रिपुरारी त्रिविक्रम चिन्ह होतं. मला असं वाटलं की आपल्या तोरणातलं पडलंय का, नेहमीचं त्रिपुरारी त्रिविक्रम तोरणातलं. तर ते तांब्याचं असतं, हे पितळी प्लॅस्टिक कोटिंग. एका साईडला बापूंचा फोटो, विश्वास बसत नव्हता. 2 दिवस लागले विश्वास बसायला, पण नंतर बापूंनीच मला जाणवून दिलं की अखंड 16 माळा करायचा प्रयास आणि लग्न समारंभातही पूर्ण होतील ना याची तळमळ, या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी मला एक गिफ्ट दिलं असं मी ते मानते. हरिओम, श्रीराम अंबाजी.